दहीहंडी उत्सवावर हायकोर्टानं टाकलेल्या निर्बंधांबाबत फेरविचार याचिका करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यंदा निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात अडचणी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. काही नियमांमध्ये बदल करावे लागतील असंही सरकारचं म्हणणं आहे. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, अशा नेमक्या काय अडचणी सरकारला जाणवल्या अंमलबजावणी करण्यासाठी, की त्यासाठी आता फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार राज्य सरकारकडून होतोय? निर्बंधांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली, मात्र यंदा निर्णय अंमलात आणण्यात अडचणी असल्यानं याविषयी फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार राज्य सरकारनं केलेला आहे. काही नियमांमध्येही बदल करण्याची गरज राज्य सरकारनं व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे दहीहंडीबाबत राज्य सरकार फेरविचार याचिका दाखल करणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्बंधांबाबत चर्चा झाली आणि त्यावरून आता हा निर्णय घेतलेला आहे फेरविचार याचिका दाखल करण्याचा. आणखी आपण माहिती अधिक घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत आपल्याबरोबर. दीपक, अशा नेमक्या काय अडचणी राज्य सरकारला जाणवलेल्या आहेत अंमलबजावणी करण्यामागे, काय त्यामुळे ज्यामुळे फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे? हिमाली, प्रामुख्याने याच्यात दहीहंडी मंडळाकडनं आणि समन्वय समितीकडनं जो दबाव राज्य सरकारवर आला, त्यात काही आयोजकांचाही समावेश आहे. या दबावामुळे कुठेतरी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दहीहंडीच्या निर्बंधांसंदर्भात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रामुख्याने त्यासाठी सरकारने कारण सरकार जे देणार आहे ते कारण म्हणजे राज्य मुंबई उच्च न्यायालय 2 दिवसापूर्वी हे निर्बंध जाहीर केलेले आहेत आणि निर्बंधांची अंमलबजावणी करायची असेल तर सरकारला काही नियमांमध्ये बदल करावा लागेल. मग त्यात विधिमंडळातले विधी व न्याय विभागाच्या कायद्यांचा समावेश आहे, महिला व बालविकास विभागातील काही कायद्यांचा समावेश आहे. त्यात काही नियमांमध्ये कायद्यातील बदल करावा लागेल आणि हा बदल एका आठवड्यात करणं शक्य नाही, कारण आता एका आठवड्यावर दहीहंडी उत्सव आलेला आहे आणि एका आठवड्यात सरकारला हे नियम बदलणं शक्य नाही आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला कालावधी वाढवून देण्यासाठी आपल्या निर्णयाचा आदेशाचा फेरविचार करावा अशी साधारणतः ही याचिका असणार आहे आणि या याचिका ही याचिका करून राज्य सरकारला या वर्षी पूर्वीप्रमाणे दहीहंडी उत्सव साजरा करावा अशी साधारणतः राज्य सरकारची इच्छा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.